नमस्कार, कौशल्य विकास विभागाने येत्या एक महिन्यासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरांचे राज्यातील सर्व 288 मतदारसंघात आयोजन केले आहे। खरं म्हणजे याबद्दल मी विभागाचे मनपूर्वक अभिनंदन करतो। शिक्षणासोबतच कौशल्याचा हा प्रवास असाच अखंड सुरू रहावा, हाच आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्याच दिशेने उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे। जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील युवकांना दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी या शिबिराचा मोठा लाभ होईल। आज रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत। रोजगार इच्छुक आणि रोजगार संधी यांना जोडणारा कौशल्य हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे। गेल्या काही वर्षातील औद्योगिक क्षेत्रातील बदल लक्षात घेता कौशल्याच्या क्षेत्रात सुद्धा मोठे बदल झाले आहेत। हे प्रशिक्षण कुठे घ्यायचे, त्यासाठीच्या प्रशिक्षण संस्था कोणत्या, प्रवेश प्रक्रिया कशी असते याचे ज्ञान अनेकांना नसते, त्यामुळे अनेक युवक युवती पारंपरिक शिक्षण प्रशिक्षणच घेताना दिसतात। या युवांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम कौशल्य त्यांना माहीत असावेत, यासाठी या शिबिरांच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे। महाराष्ट्र हा कुशल आणि रोजगार युक्त असावा, हाच या अभियानामागचा उद्देश आहे। या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअर विषयक विविध संधींची माहिती या शिबिरातून दिली जाणार आहे। यामध्ये विद्यार्थी युवक युवतींसह पालकांचेही करिअर विषयक समुपदेशन केले जाणार आहे। राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी युवक युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे आणि बदलत्या काळाला अपेक्षित उपक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आव्हान या निमित्ताने मी करतो। या शिबिरातून विद्यार्थी युवक युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे। यात 10वी 12वी पदवीनंतरचं क्षेत्र एवढेच नाही तर परदेशातील उच्च शिक्षण संधीचीही माहिती ही दिली जाणार आहे। सरकारने तर पुढाकार घेतला, आता तुमचाही त्यात सहभाग हा महत्त्वाचा आहे। तरी विद्यार्थी पालक यांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहून माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री सतीश भांबरे यांनी केले आहे।